परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांनी मुंबई व्यापल्यानंतर आता ठाण्याचीही वाटचाल त्या दिशेनं सुरू असल्याचं भयान वास्तव समोर आलंय. शहराची लोकसंख्या दरवर्षी सरासरी 65-70 हजारांना वाढत असून यामध्ये शहरात जन्मलांची संख्या 28 हजाराच्या आसपास आहे. तर वर्षाकाठी शहरात दाखल होणाऱ्या स्थलांतरांचा आकडा हा 50 हजारांपेक्षाही जास्त आहे. ठाण्यात नोकरी शिक्षणानिमित्त गेल्या काही वर्षात अन्य शहरातून येणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. ठाण्याचा विकास आणि विस्तार वेगानं होत आहे, त्यामुळे भरभराटीला आलेल्या औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रामुळेही मोठ्या संख्येनं लोक ठाण्यात स्थायिक होत आहेत, त्यामुळे स्थलांतरितांची संख्या इथे अधिक दिसते. या सर्वांमुळे ठाण्यात पार्किंग पासून ते ऍडमिशन अशा नाना प्रकारच्या समस्या आता आ वासून उभ्या ठाकत आहेत. यासाठी ठाणे पालिका प्रशासनाबरोबरच ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून यावर विचार करणं गरजेचं आहे, तरच येणारं मोठं संकट काही प्रमाणात कमी होऊ शकतं, अन्यथा ठाणे शहराची स्थिती भयान होईल असं विश्लेषक सांगतायत. आज सुद्धा कागदोपत्री सेन्ससमध्ये तुम्ही 16 ते 18 लाखापर्यंत लोकसंख्या म्हणता, परंतु ही लोकसंख्या आत्ता 30 लाखाच्या घरात गेलेली आहे, त्याच्यामुळे जवळजवळ निम्म्याचा फरक पडतो आहे. त्यामुळे सुविधा देताना ह्या हा त्रास जो आहे हा त्रास होत राहणार आहे. त्यासाठी खरं म्हटलं तर महापालिकेने आणि अन्य घटकांनी त्या संदर्भात एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. तसे भार नेणाऱ्या लोकांमुळे आज आपण बघता की ह्या शाळा कॉलेजांमध्ये प्रवेश मिळण्यासही मुश्किल झालेलं आहे. तर हे प्रशासन काय करत आहे, मुलांना तिथे शाळेमध्ये दाखले मिळत नाही, आपले प्रवेश मिळत नाही, कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही, तर विद्यार्थ्यांनी शिक्षणही घ्यायचं कसं, तर याच्याकरता या प्रशासनाला आम्ही सर्वसामान्य नागरिक दोष देतो. फुटपाथवर बसस्थान मांडलेलं आहे, त्यांचं वाहतुकीला फार कोंडी होतं, त्याच्यामुळे रस्त्या रस्त्याला त्यांच्या गाड्या फिरत असतात आणि त्याच्यामुळे आम्हाला फार त्रास होतो. तर ह्याने प्रशासनाने ह्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.